नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाचे वाफेवरील पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे अगदी कागदासारखेच ट्रान्सपरंट होतात खूप छानही लागतात खायलाही खूप हलके असतात अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे आज आपण पापड बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता अगदी रेशनचा तांदूळ असला तरीही चालेल तांदूळ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून हा तांदूळ आपण एक रात्र भिजत ठेवणार रा आहोत अगदी दोन ते तीन दिवस तांदूळ भिजवायची गरज नाही एक रात्र भिजत ठेवला तरी चालतो त्याचबरोबर पापडावरती डिझाईन बनवण्यासाठी येथे मी साबुदानाचाही वापर करत आहे हा साबुदानाही एक रात्रच भिजत ठेवायचा आहे एका रात्रीनंतर भिजलेला तांदूळ आपला हा असा दिसेल ह्या तांदळातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घालून बारीक करून घ्यायचे तांदूळ बारीक करत असताना यामध्ये थोडेसे पाणीही घालायचे आहे तांदूळ बारीक करून झाल्यानंतर हे पीठ आपले अशा पद्धतीने दिसेल आपल्याला खूप बारीक करून घ्यायचं आहे अगदी डोश्याच्या पिठाला आपण ज्या पद्धतीने बारीक करून घेतो त्या पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पीठ बारीक व पातळ करून घ्यायचं आहे आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आहे व त्यामध्ये एक स्टँड ठेवायचे आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे या बारीक केलेल्या पिठामध्येच आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत व चवीनुसार मीठही वापरायचं आहे वाळवाच्या पापडाला नेहमी मीठ कमीच वापरावे कारण पापड वाळल्यानंतर मीठ जास्त होऊ शकते येथे मी चार वाट्या घेतल्या आहे या चार वाट्यामध्येच भिजत ठेवलेला साबुदाणा थोडा थोडा काढून घेणार आहे व या चार वाट्यामध्येच वेगवेगळे चार रंग तयार करणार आहे अगदी थोडासाच रंग वापरणार आहे कारण खूप डार्क होतील पापड त्यासाठी रंगाचा वापर थोडा थोडाच करायचा आहे सर्व रंग साबुदाणाला लागण्यासाठी थोडे थोडे पाणी यामध्ये घालत आहे हे रंग छान मिक्स करून घ्यायचे आहेत एक चमचा पीठ घालून गोलाकार ही प्लेट फिरवून घ्यायची आहे मी येथे छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत या एका प्लेटमध्ये एक पापड तयार होतो अगदी एक चमचा पिठामध्ये आपला एक पापड तयार होतो अशा प्रकारे गोलाकार पापड तयार होईल पाणी उकळले गेले आहे गॅस हा आपला मंदच ठेवायचा आहे या उकळलेल्या पाण्यावरती आपले ही प्लेट ठेवून द्यायची आहे व वरून झाकण ठेवायचं आहे अगदी अर्धा मिनटामध्ये आपला एक पापड तयार होतो सुई किंवा चाकूने पापडाच्या कडा चा, काढायच्या आहेत व अलगद हाताने पापड उचलून घ्यायचा आहे पापड चांगला वाफरला गेला असेल तर न तुटता अख्खा पापड निघतो हा पहा कसा दिसतोय पापड अशा पद्धतीने प्लेन पापडही आपण तयार करतो तसेच आपण या पापडवर साबुदाणाचे डिझाईन पण बनवू शकतो येथे मी एक डिझाईन बनवून दाखवते पापड बनवून झाल्यानंतर हा रंगीत साबुदाणा त्या पापडवर घालावा व आपल्याला हवी ती डिझाईन तयार करू शकतो देण्यासाठी देण्यासाठीही रंगीत साबुदाणाच्या नावाची अक्षरे किंवा फुले वेगवेगळ्या डिझाईन आपण बनवू शकतो अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो जसा प्लेन पापड आपण पाण्यावरती वापरून घेतला होता तसाच आपण डिझाईनचा पापडही अर्धा मिनटं पाण्यावरती वापरून घेणार आहोत हा आपला पापड वापरून झालेला आहे आता हा आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने पापड काढून घ्यायचा आहे पापड वाळत उन्हामध्ये नाही घातला तरी चालेल घरामध्ये इजे तो पापड वाळू शकतो एका प्लास्टिक पेपरवर हे पापड वाळत घालायचे आहेत अशा पद्धतीने आपले सर्व पापड तयार झाले आहेत आपण घरी खाण्यासाठी किंवा रुपवत देण्यासाठी अशा वेगवेगळ्या वेग डिझाईन्स तयार करू शकतो दोन दिवसानंतर आपले पापड वाळल्यानंतर अशा पद्धतीने दिसतील हे पापड आता आपण तळून घेऊयात एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तेल गरम झाले की यामध्ये आपण पापड घालूयात पापड तळण्यासाठी तेलही फार कमी लागते खूप कमी तेलात हे पापड तळून निघतात पापड डबलच झालेला आपल्याला दिसून येतोय पापड छान शुभ्रासा तळला गेला आहे हे पापड अगदी वर्षभरही टिकतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करायला विसरू नका तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे तर पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार